आपल्याला झेपत नाही ते एका माणसाला वैद्य सांगतो की पुढे खाल्लंच तरी चालेल, त्याच आजाराचा त्या माणसाला वैद्य सांगतो हे नाही खाल्लं तरी चालेल. हे जे प्रकार आहे हे आत्ताच्या पद्धतीच्या संशोधनामध्ये आयुर्वेदाचे अडथळे आहे आणि त्याच्यामधून मार्ग कसा काढला जातोय या कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळेल. कारण आपले आयुर्वेदाचे संशोधन विभागाचे असिस्टंट डायरेक्टर इथे उपस्थित आहेत, त्यामुळे ते त्यांचे नंतर अनुभव त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगतीलच. आणि आजचे वक्ते जे आहेत ते वक्ते हे आपल्याला ह्या गोष्टी सांगणार आहेत की त्यांच्या कारकिर्दीमध्ये आयुर्वेदाचा जे काही अनुभव आला त्यांना तो सांगणार होता. आम्ही या ठिकाणी आयुर्वेदाच्या ह्या आमच्या ज्या दोन संस्था आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेद विज्ञान मंडळाची सर्वप्रथम माहिती देतो. त्या आयुर्वेद विज्ञान मंडळाला आत्ताच 60 वर्ष होऊन गेलेली आहेत, 65 वर्ष सुरू आहेत आणि त्याचे जमन अध्यक्ष वैद्य सुभाष जोशी आहेत. कार्यवाह आम्ही स्वतः केली 17 वर्ष आहेत. त्याच्यानंतर वैद्य राजू कानेटकर कोषाध्यक्ष आहेत, वैद्य रजनीराम जोशी हा उपाध्यक्ष आहेत, नंतर जितेंद्र कानेटकर, सुभाष मार्लेवार, उर्दा सूर्यमुखी हे सगळे सभासद आहेत. या संस्थेतर्फे गेल्या कित्येक वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये सततच्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदाच्या निबंध स्पर्धा, पात्रांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यानंतर वाङ्मयीन संशोधन किंवा औषधांचे करायचं संशोधन, त्यासाठी आम्ही जी काय असेल ती विद्यार्थ्यांना मदत करत असतो. प्रसिद्धी, प्रचार, जनसंपर्क या सगळ्या माध्यमातून कार्य आमचं सर्व सुरू आहे. आणि भारतीय समाज आणि संस्कृती यांच्याशी समन्वय साधणारे आयुर्वेद शास्त्राचे जोपासना, जतन, संवर्धन, त्याच्यानंतर आयुर्वेदाच्या सिद्धांतांचा चिकित्सेमुळे कसा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे थोडक्यातच उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे जे आयुर्वेद विज्ञान मंडळाचे कॅम्प होतात ते कॅम्प हे विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. पण ज्या भागामध्ये कॅम्प असतो त्या भागामध्ये आम्ही सगळे चिकित्सेचे फॉर्म वितरित करतो आणि त्या फॉर्मवरती एक बाजू जी असते ती रुग्ण येऊन आणतो, रुग्ण सौविध्य सगळं, आणि त्या चिकित्सेच्या दिवशी आम्ही समोर एक ज्युनियर वैद्य असतो आणि चिकित्सक सिनियर असतो, तो सगळं मागच्या बाजूची वैद्य सौविध्य बाजू तपासून सांगत असतो आणि त्याच्यातून जी काही औषधं असतात ती आमची 13 ते 14 औषधांमध्ये सगळे आजार कव्हर करून बाहेरून जी काही औषधं द्यायची ती, त्याच्यानंतर हे जे काही कॉम्बिनेशन असतात ते टेबलावरती असतात, अशा प्रकारे नवोदित वैद्यांना छान प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. ही सर्व माहिती आता सांगण्याचं प्रयोजन म्हणजे ते शासनाचे आपले वरिष्ठ इथे आलेले आहेत, त्यांना त्या संस्थेची माहिती मिळावी याच्यासाठी आहे. उपलब्ध असणाऱ्या साधनांचा उपयोग करून आयुर्वेदाच्या विकासासाठी संशोधन, अन्वेषण, सर्वांगाचा योग्य अशा पद्धतीने प्रचार, प्रचार, प्रसार, आयुर्वेद विषयक व्याख्याने, अभ्यास वर्ग, परिसंवाद, संमेलने, प्रदर्शन यासारखं आयोजन जशी संधी मिळेल तसं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून किंवा आम्ही हे सगळं करत असतो. आयुर्वेदाच्या अभ्यासाला मार्गदर्शक होण्यासाठी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या स्पर्धा वगैरे आपण घेतो. त्याच्यानंतर चिकित्सेचा लाभ सर्व स्तरातल्या जनतेला व्हावा यासाठी अल्पमूल्य दवाखाने सुरू करणं, विविध लोकांवर मुंबई आणि मुंबई काही अल्पमूल्य मुंबईदरात विभिन्न प्रकारची चिकित्सा शिबिरांचं आयोजन, त्याच्यामध्ये आता आमच्या विज्ञान मंडळातर्फे आणि वैद्यराज विजनतर्फे वैद्यराज विजनच्या 7 एकर जागेवरती आता आयुर्वेदाचं केंद्र सुरू आहे आणि तिथे आपण रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये बरेच लोक आहेत. आताच्या काळात मोठा प्रश्न कसा आहे माहितीये का, हा एक मोठा गैरसमज समाजात आहे की ॲलोपॅथीने फास्ट बरं वाटतं. बरं वाटतं, बरोबर आहे, पण ते जीव घेणे आजारांमध्ये इतर वेळेला छोट्या छोट्या आजारांसाठी मूलभूत औषधं आणि यंत्रणावर रोखून राहणं, याच्यातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी ह्या केंद्रामधून प्रयत्न केले जातात. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे स्टॅट डोस, मेंटेनन्स डोस आणि ऑप्टिमम डोस. ऑप्टिमम डोसवरती पेशंट येतच नाही, कारण रुग्णांच्यानुसार आता सगळीकडे कन्सल्टंट राज्य सुरू झालेलं आहे आणि कन्सल्टंट परत कन्सल्टंटकडे पेशंट गेला तरच त्या कन्सल्टंटला त्याच्या औषधाचे दुष्परिणाम कळत आहेत, परंतु आमच्यासारख्या लोकांकडे आल्यावर त्याचे दुष्परिणाम लोकांना कळायला लागले आहेत. त्याच्यानंतर ही संस्था ही मार्च 77 मध्ये रिक्षा नोंदणी होऊन रजिस्ट्रेशन नंबर मिळाला, रजिस्ट्रेशन झाल्यावर खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आयुर्वेदाचे ग्रंथ मगाशी सांगितलेल्या कार्याप्रमाणे ग्रंथ आणि पुस्तिकांमधून सुद्धा प्रसिद्धी आयुर्वेदाची करत असतो.
त्याच्यानंतर संस्थेने दरवर्षी आयुर्वेद विद्यार्थी व्यावसायिक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या त्या 100 पेक्षा अधिक विषयांवर आयुर्वेद निबंध संस्थेचे संकलित आहे. आता त्यांचं आमचं डिजिटलायझेशन सुरू आहे. 60 वर्षांचे जे निबंध आहेत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 1000 पानांची जवळजवळ 375 वगैरे पुस्तक आहेत आणि त्याचं स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करून त्याचा प्रसार प्रचार करण्याचा सुद्धा संस्थेचा मानस आहे. आयुर्वेदातील महाविद्यालय आयुर्वेदाच्या शिबिरांच्या ठिकाणी गणेशोत्सवांमध्ये विविध मंडळांच्या उत्सवांमध्ये मान्यवर आयुर्वेद प्राध्यापक चिकित्सक यांची व्याख्याने आयोजित केली जातात. वृत्तपत्र घेत तालुके मासिकातून सभासदांचं लेखन संस्थेच्या सुरुवातीपासून होतं. त्याच्यानंतर असे बरेच आतापर्यंत तुम्ही म्हणाल तर 60 वर्षांमध्ये न सांगता येतील एवढे कॅम्प संस्थेने झाले आहेत. कारण संस्थेचे पहिले अध्यक्ष वेणी माधव शास्त्री जोशी होते, नंतर अंतरकर सर होते, नंतर भाविसाठे होते. असं करत करत त्या संस्थेची 60 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहे. 43 वर्ष मंडळाचं सर्व काम मंडळाचे कार्यवाह विद्यक होते कणिकर यांनी बघितलं. आजवर मंडळाने केलेली यशस्वी वाटचाल हे त्यांच्या कार्यकर्तेचे मोठेमंत उदाहरण आहे. आयुर्वेद विज्ञान मंडळ म्हणजे वैद्यक वृत्ते कार्यकर्हे समीकरण होते. ते 85 वर्षाच्या वयापर्यंत सतत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वैद्यांना प्रोत्साहन करून आयुर्वेदाचीच कशी प्रॅक्टिस चालेल. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माझ्या दवाखान्यात ते रोज संध्याकाळी येऊन बसायचे, चुकून हा जर भरगडला आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली तर ती त्यांची भीती असायची. पण ती त्या काळजीप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी भेटी गाठी देऊन आयुर्वेदाचं जतन संवर्धन कसं होईल ते त्यांनी तत्परतेने बघितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आणि त्या संस्थेची थोडीशी माहिती संस्थेच्या कोषाध्यक्ष सौमंजिनी मराठे यांना मी आपल्यासमोर करून द्यायला सांगतो की प्रचंड मोठा होता वृक्ष आहे की सावरकर स्मारक त्याच्यात चालणारे उपक्रम आणि बाकी याबद्दल थोडीशी माहिती मी त्यांना सांगण्याची विनंती करतो. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत. मगाशी वैद्य मुळे यांनी जो उल्लेख केला वैद्यकीय दामन साठे हे स्मारकाचे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांच्या संकल्पनेतून इथे आयुर्वेद चिकित्सा केंद्र सुरू झालं. सावरकर स्मारकाचे असंख्य उपक्रम आहेत. 40-45 भर उपक्रम आहेत. आधुनिकीकरण हे सावरकरांचं एक ध्येय होतं. त्या दृष्टीनेही इथे उपक्रम चालतात. सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार इथे केला जातो. इथे अद्ययावत शूटिंग रेंज आहे, मुष्टीयुद्ध चालतं त्याचे वर्ग आहेत, धनुर्विद्येचे वर्ग आहेत, UPSC MPSCचे वर्ग इथे चालतात. अत्याधुनिक किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं आपले ग्रंथालय आहेत, त्याचाही लाभ इथे अनेक जण घेत असतात. सांगण्यासारखं खूप आहे, पण मुख्य मला इथे सांगायचं की सावरकर बंधूंचा योगाभ्यास तर होताच, पण सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर किंवा गणेश दामोदर सावरकर यांचा आयुर्वेदाचा विशेष अभ्यास होता. ते आयुर्वेदाची औषधं ते अनेकांना देत असत, घरच्यांना देत असत, अनेक आजार त्यांनी बरे केले होते. त्यांची एक छोटीशी दैनंदिनी आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या अक्षरामध्ये त्यांनी अनेक टिप्पण्या त्याच्यामध्ये केलेली आहेत की या आजारावर हे औषध कुठलं पुस्तक कुठल्या पुस्तकातून त्यांनी घेतलं. अनेक पुस्तकांच्या जाहिरातीसुद्धा त्यांनी जपून ठेवलेल्या होत्या. आणि इथे मला सांगायला जास्ती महत्त्वाचं वाटतं की आजकाल ओबेसिटी किंवा मी रंगावर असण्याचे प्रमाण खूप आहे आणि त्यांची बहीण होती तर तिचा चेहरा असा फुगीर झालेला होता मेदामुळे आणि त्यांनी तिला जे औषध दिलं त्यामुळे त्यांचा मेद पूर्णपणे नाहीसा झाला. मला असं वाटतं की आपल्याकडे डॉक्युमेंटेशन होत नाही. जी औषधं दिली जातात ते थोडंसं आपल्याकडे दुर्दैव आहे की आज ते जर आपल्याला माहीत असतं की काय औषध दिलं जात होतं तर त्याचा आज अनेक जणांना उपयोग झाला असं मला वाटतं.
स्मारकामध्ये मी असं सांगेन की तुम्ही इथे येत आहात, आलात की तुम्हाला इथले जे अनेक उपक्रम आहेत त्याची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो आहे जो पावसाळ्यानंतर आता पाऊस संपला आहे अशी अपेक्षा करूया. त्यामुळे थोड्याच दिवसात तो सुरू होईल, दर शनिवारी आणि रविवारी आपण त्याचं आयोजन करू शकतो. आणि विशेष म्हणजे मला इथे सांगायचं आहे की आजकाल प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट आपल्याला करायचे असतात, कोणाची 75, 60, 50 लग्नाचे वाढदिवस, तर त्यानिमित्त या लाईट अँड साऊंड शोचं आयोजन आपण करू शकतो. साधारण 150 आसनी संख्या आहे, त्यामुळे तो एक वेगळा इव्हेंट मी त्यासाठी होऊ शकतो. स्मारकाचा अध्ययावत स्टुडिओ आहे, त्याचाही आपण लाभ घेऊ शकता. हिंदुस्थान पोस्ट हे आपले एक पोर्टल आहे, आत्ताच आपण एक दिवाळी अंतर एक पहिला प्रकाशित केलेला आहे. मला वाटतं एवढी माहिती सध्या पुरेशी आहे आणि आजच्या धन्वंतरी दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते. विद्यामंडळ हे प्रकाशन आणि वेगवेगळी छोटी छोटी पुस्तिका किंवा मोठी पुस्तकं वगैरे यांचंही प्रकाशन करतं. जर का करायचं असेल तर आपण संयुक्त विज्ञानाचे कार्यक्रम करतो, तर सावरकरांची आरोग्य दैनंदिनी असेल तर ती विज्ञान मंडळातर्फे प्रकाशित करायला आम्हाला खूप आनंद होईल. जरूर त्याचा विचार करा. यानंतर आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री गोविंद रेड्डी यांचा मी थोडक्यात परिचय करून देतोय. थोडक्यात परिचय करून देताना सुद्धा मला म्हणजे डॉक्टर सरांची माफी मागतो की ह्याच्यात जर काही सुटलं असेल किंवा चुकलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. पण खूप काही गडबडीत मला जेवढा आठवलं आहे आणि मी बघितलंय त्यांचा मी परिचय करून देतो. वैद्यश्री गोविंद रेड्डी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, मिनिस्ट्री ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मुंबईच्या सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट डायरेक्टर सायंटिस्ट हो इन्चार्ज म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. 1991 साली त्यांनी हैदराबाद येथून BAMS आयुर्वेदाच्या ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदीय शल्यतंत्र अर्थात सर्जरीमध्ये 1996 MD तर 2002 शल्यतंत्रातच त्यांनी PhD पदवीसुद्धा मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून प्राप्त केली. गेली 33 वर्ष डॉक्टर रेड्डी हे आयुर्वेद कॅन्सर रिसर्च या विषयावर अध्यापन करीत असून क्षारसूत्र चिकित्सा किंवा पुरुष वंध्यत्व चिकित्सा या विशेष विभागांमध्ये एक यशस्वी चिकित्सक म्हणून ओळखले जात आहे. प्राचीन शल्य चिकित्सा जी आमच्या सुश्रुताचार्यांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेली होती, ज्यामध्ये रक्तमोक्षण अग्निकर्म क्षारसूत्र अशा विशेष चिकित्सा अंतर्भूत आहे, त्यामध्ये सखोल संशोधन करून ही प्राचीन टेक्निक्स सध्याच्या काळानुरूप विकसित करून किंवा त्या करण्यासंबंधी संशोधन करण्यासाठी डॉक्टर रेड्डी यांना विशेष आवड आहे किंवा त्यांचं आता कार्य चालू आहे. त्यापासून प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर्स, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स तसेच शासकीय निमशासकीय आणि अन्य शासकीय असे डॉक्टर रेड्डी यांना आतापर्यंत 63 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचं कार्य मी वाचत होतो, थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. प्रेझेंट केलेले 34 रिसर्च पेपर्स, 168 सेमिनार्स आणि वर्कशॉप्स, 84 रिसर्च पेपर्स आणि आर्टिकल्स जी प्रसिद्ध झालेली आहेत. आयुर्वेद मॅनेजमेंट ऑफ अर्श किंवा हिमोराइड्स या पुस्तकाचं लेखन, 250 व्याख्यानं TV किंवा रेडिओवरती व्याख्यानं, त्यांचं कोविडमध्ये पण खूप काम विशेषत्वांनी वाखाणण्यासारखं आहे. ही आणि अशी अनेक कार्य त्यांच्या नावावरती आहेत. आयुर्वेदातल्या प्रथित यश अशा खूप कमी असलेल्या शल्यतंत्रातील सुप्रसिद्ध वैज्ञानिकपैकी डॉक्टर रेड्डी हे आमच्या विनंतीला मान घेऊन आज इकडे आले आणि त्यांनी प्रमुख पाहुणे होण्याचं स्वीकारलं हे आमचं केवळ भाग्य आहे. वेळात वेळ काढून ते इथे आले आणि आयुर्वेद विज्ञान मंडळाचे वैद्यमुळे यांच्या विनंतीला मान घेऊन ते आले. त्याबद्दल आयुर्वेद विज्ञान मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि वैद्यराज विजन या तिन्ही संस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा छोटे नाही आपण आता सत्कार करून पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी सावरकर स्मारकाचे श्री स्वप्नील सावरकर आणि आमच्या आयुर्वेद विज्ञान मंडळाचे वैद्य सुभाष जोशी
यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांचा कार्य परिचय. पोतदार आयुर्वेद महाविद्यालय ते प्रसूती विभागाचे प्राध्यापक आणि रजिस्ट्रार होते. पोतदारमध्ये डॉक्टर नागराळ यांच्याकडून संमोहन अर्थात एनेस्थेशियाचं तंत्र स्वतः शिकून घेऊन त्यांनी पोतदार हॉस्पिटलमध्ये सुमारे 20 वर्ष स्वतः एनेस्थेशिया देऊन स्त्रीरोग प्रसूती विभागामध्ये अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि त्या सुद्धा विना मोबदला. 2014 ते पोतदार महाविद्यालयातून निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर सुमारे 3 वर्ष म्हणजे 2017 पर्यंत एसएमबीटी म्हणजे बाळासाहेब थोरात आयुर्वेद महाविद्यालय ते प्राचार्य आणि प्रसूती तंत्राचे विभाग प्रमुख म्हणून एचओडी म्हणून ते काम करत होते. या व्यतिरिक्त एमबीएचएस मध्ये त्यांनी अनेक जबाबदारीचे कार्य केलेले आहे. एनएसएस आणि एमएसडीसीएटी या दोघांमध्ये त्यांचा 6 वर्षाचा अनुभव आहे. शरद उपाध्ये यांच्याकडून कुंडली शास्त्र आणि मनोहर नाईक यांच्याकडून मोहन शास्त्र या कलाही त्यांनी अवगत केलेले आहे. आमच्या पाटील डॉक्टरांचा त्यांच्या आतमध्ये एक कलाकार सुद्धा राहिलेला आहे. अनेक डॉक्टर तुम्ही बघता डॉक्टर श्रीराम लागूनपासून अनेक कलाकार आहेत. आम्ही डॉक्टर लोक यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली रचना संस्थेत त्यांनी संगीत कला अवगत केली. एवढंच नव्हे तर ते नॅशनल लेव्हलचे एक उत्तम माउथ ऑर्गन वादक आहेत. कधीतरी तुम्हाला आपल्या व्याख्यानानंतर त्यांच्या गाण्याचा आणि असा वादनाचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो. मंजरी मराठे आणि रायकर सरांना मी सुपवाच करून ठेवतो. ठीक आहे, आधी खूप वेळ गेलेला आहे. त्याच्यानंतर मी वराडकर सरांना विनंती करेन की त्यांनी अरुण पाटील यांचा असा सत्कार करावा. मंडळाचे अध्यक्ष वैद्य सुभाष जोशी यांना मी वैद्य पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. आणि मंडळाची प्रकाशित पुस्तक व्यासपीठ आणि प्रसिद्ध मान्यवर
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु। आज यही तुम्हाला उपस्थित राहून चार शब्द बोलण्याची त्यांनी विनंती केली आणि ते माझं भाग्य समजतो, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भवन मध्ये ही संधी मला मिळाली। वास्तविक माझं बी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन ड्यू आहे, पण त्यांनी सांगितलं की ते तुम्ही पोस्टपोन करा आणि मी त्यांना सांगितलं तर मी नक्की पोस्टपोन करेन, कारण त्यांचं जेव्हा माझं पहिलं पूर्ण झालं त्याला मला हा काही त्रास नव्हता आणि एमआरआय झाल्यानंतर त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं, पण मी म्हटलं की हा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी उल्लेख केला मऊ प्रभू कलाकारच्या तत्वज्ञान आजपर्यंत मला वाटतंय 9 कार्यक्रम झालेत असं सांगितलेलं आहे मंडळाचे। तर आज सकाळी मी युट्यूब बघत असताना मला जेलस होते श्री महान मंगले हे गाणं ऐकायला मिळालं आणि त्याच वेळा मला असं वाटतं की हा जर कार्यक्रम आहे तर समोरची होईल की आपण त्या गाण्याने सुरुवात करावी। आणि आता कुठलंही गाणं म्हणायचं म्हटलं की त्याला गॅस लागतो, पण आज सकाळीच केल्यामुळे मला फारसा गॅस पण करता आला नाही, तर मी ते गाणं प्राणायाम असतात आयुर्वेदाचे संग्रहात आहे। केळकर म्हणजे डॉक्टर आहेत, त्यांना कोरोनामध्ये अटॅक आल्यानंतर ते नवरात्र दोघंही बहुत वाजवायचे कारण त्यांना लंग कॅपॅसिटी वाढते। चांगल्या प्रकारे वाजवतो हे मला सुरुवातीला माहित नव्हतं। माझ्या एका मित्रानं जयंद्र संगीतकारांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला पॅरल जीच्या वडिलांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की मी शिकवतो फुटकामध्ये, पण कमीत कमी 12 ते 14 तास गॅस केला पाहिजे।
जे मला शक्य नव्हतं, कारण मी सामान्य कुटुंबात कोल्हापूर येथे शिकायसाठी आलेलो आणि ते शक्य नव्हतं. पण त्याने सांगितलं की तुझी हॉबी असेल चालू ठेव आणि मी कराओके किंवा ऑर्केस्ट्राशिवाय सगळी गाणी वाजवतो. असो, माझी आयुर्वेद चुकीचं असं इथं लिहिलेलं आहे, पण मी त्यात थोडीशी सुधारणा करतो की मी अनुभवलेली आयुर्वेद चिकित्सा असा. कारण आपल्या इथं कसं आहे की कोण आयुर्वेदावर विश्वास ठेवत नाही. तर माझं असं आहे की बाप दाखवण्याचा श्राद्ध कर, बाप पण दाखवतो श्राद्ध पण करतो. मी 2018 मध्ये रोज सकाळी चालायला जायचो आणि एक दिवस काय झालं की मला अतिशय त्रास व्हायला लागला पायामध्ये, उजव्या पायामध्ये. आणि मी जो सुरुवातीला 10-12 वर्ष 8-10 किलोमीटर रोज चालायचो. असं असताना असं दुखायला लागल्यानंतर मी सर्व जे काही उपचार आहेत ते सगळे केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझे नातेवाईक 86 इयर्स ओल्ड ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांना मिळून दाखवलं. माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळे त्याचे जे सगळे माहिती इथले जे डॉक्टर्स आहेत त्या सर्वांकडे गेल्यानंतर त्यांनी सर्वांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला इप्युरल इंजेक्शन देणार. आता इप्युरल इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा रिझल्ट फारसा चांगला नसतो. आणि दवेकर सर म्हणून हैदराबादमध्ये जे होते त्यांना मी विचार